नमस्ते नमस्ते. तुमचं मला नाव गाव मला वाईस थोडक्यात सांगा. माझं नाव विजय बाजीराव माने, नेरला. नेरला तालुका वाळवा, जिल्हा सांगली. जिल्हा सांगली, ओके. तर आता मला सांगा माने साहेब, तुम्ही आता ही जी तुमचा जे ऊसाचा प्लॉट आहे, आता हे म्हणजे जो मला वाटतं 20-25 गुंठ्यात जे ऊसाचा प्लॉट आहे तुमचा, हो असा हे आपण आता दिसतो इकडं, असा या ऊसाच्या प्लॉटला तुम्ही जी पी वाय एफर्ट जी पहिली आळून आहे, पॉली पॉवर ग्रो स्टार्ट ब्लूम, ही तुम्ही जी ह्याला वापरलंय बरोबर. बरोबर. आता ही वापरल्यामुळं आता ही लागण जर मला सांगा थोडक्यात कुठल्या महिन्यातली लागण आहे. ही जुलै महिन्यातली. जुलै महिन्यात लागण, म्हणजे आता मला वाटतं आज तारीख किती आहे, 16 डिसेंबर 2020. म्हणजे मला वाटतं आता एक सहा महिने झाले. पण परंतु आता 6 महिने होऊन सुद्धा काय झालं, अतिरेक पावसाच्या अतिरेकामुळे काय झालं, हे एक शिवडी आल्यामुळे काय झालं, आता याचं तुम्ही जेट आहे ते कापून घेतलंय बरोबर. आता जेट कापून घेतल्यामुळं आणि जेट कापल्यानंतर तुम्ही ह्याला एक पॉवर ग्रो स्टार्टची जी आळवून दिली, त्यानंतर तुमची ही जी ऊसातली जी फुटवा आहे, ही फुटवा कशा पद्धतीने आला आहे मला सर काय सांगता का? आता हे दिसतोच बघा, आता फुटवा भरपूर आणि कोंबाला जाडी आहे. कोंबाला जाडी. आता ह्याच्यापूर्वी तुम्ही जी काय तुम्ही ऊस करत होता त्यात आणि ह्या कोंबाच्या फुटव्यात काय तुम्हाला बदल जाणवतोय? जरा फरक आहेच. पहिले कोंब बारीकच असावी. हा, आता जर बघितलं नाही मंडळी, तर इथं अक्षरशः दिष्ट लागण्यासारखा जे ऊस आहे बरं का. आता प्रत्येक म्हणजे ही एवढंच ठोंबा, हे एवढंच ठोंबा नाही असं, तर आता तुम्ही प्रत्येक जर ठोंब बघितले तर ह्याचा जी कोंब आहे ती कोंब म्हणजे असं दिष्ट लागण्यासारखाच कोंब आला आहे. हे आता जर बघितलं अशा पद्धतीने कुठला पण घ्या तुम्ही, असं अशा पद्धतीने सगळं कोंब. आतापर्यंत मी जेवढं ऊस बघितलं आणि ह्यात जमीन आसमानचा म्हणजे काय नाद खुळाच प्लॉट आहे. तर मला सांगा माने साहेब, तुम्ही ही जी पी बाय एफर्टच्या तंत्रज्ञानावर तुम्ही समाधानी आहात का? हो, समाधानी आहे. हां, तर मला सांगा तुम्ही आता तुमच्या माध्यमातून जी इतर जी म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू शकता? जी पी बाय एफर्ट तंत्रज्ञान डोळे झाकून वापरावं का विचार करून वापरावा? डोळे झाकून वापरावं ना. होय, ओके, धन्यवाद.